इथे मी घेतली आहे जेके सिमेंटची वॉल मॅक्स वॉल पुट्टी। जसं आपण पीठ मळतो आधी थोडं थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे। असा डो बनवायचा आहे आपल्याला, एकदम पातळही नाही आणि एकदम जाडही नाही, सॉफ्ट असला पाहिजे। त्यानंतर घेतली आहे मी पॉलिथिन बॅग, कोणती पण प्लॅस्टिक यूज करू शकता बेससाठी, आणि एक टॅल्कम पावडर, तोंडाला लावायची पावडर घेतली तरी चालेल। आणि मग व्यवस्थित हे जे डो आहे, हे जे पीठ आपण तयार केलं ते त्याच्यावरती लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। हाताला पावडर लावली आहे मी आणि मग ह्याला प्रेस करते आहे। एकदम सरळ व्यवस्थित सपाट लावून घ्या, उंचवटे येऊ देऊ नका त्याच्यात। त्यानंतर मी वापरलं आहे हे कटर, हे तुम्हाला मार्केटमध्ये मिळेल भांड्यांच्या दुकानात। हे जनरली बिस्किट किंवा कटलेट बनवण्यासाठी वापरलं जातं। या कटरला वरून व्यवस्थित प्रेस करायचं आहे, म्हणजे आपल्याला आपला आकार मिळतो आहे हार्ट शेप। हे जे बाजूचं मटेरियल आहे उरलेलं, ते आपल्याला फुकट घालवायचं नाही आहे, पुढे आपल्याला ते वापरायचं आहे मणी बनवण्यासाठी। या हार्ट शेपला हँग करण्यासाठी आपण होल पाडून घ्यायचे आहेत पेन्सिलच्या किंवा एखाद्या ब्रशच्या मागच्या टोकाच्या सहाय्याने। ते ओले असतानाच ह्याच्यावरती मी हे जे डायमंड आहेत त्या डायमंडने इम्प्रेशन पाडून घेते, प्रेस करून घेते, कारण मला ते तिथे चिटकवायचे आहेत नंतर। तर मला एक खड्डा पाडून घ्यायचा आहे त्याला, तर मी ते इम्प्रेशन पाडून घेते आहे त्याच्यावर। आता हे 3 तास सुकून द्यायचं चांगलं, त्यानंतर पॉलिश पेपरनी मी याला घासून घेते चांगलं फिनिशिंगसाठी। थोडं रफ असतं हे, घासल्याने चांगलं मस्त स्मूथ दिसतं। आता आपण बीड्स बनवत आहोत। बीड्स म्हणजे मणी, मणी जे असतात ते सेम मटेरियलचे मणी। तर हे साधारण एका शेपमध्ये येण्यासाठी मी एका बॉटल कॅपचा यूज केला आहे, जेणेकरून ते त्याची क्वांटिटी सेम राहील। बघा, ब्रशच्या टोकाच्या सहाय्याने होल केला आहे, जसा मी हार्टवरती करून घेतला होता त्याच पद्धतीने। मगाशी हार्ट शेपच्या बाजूचं जे मटेरियल उरलं होतं त्यापासूनच बनवलेला हा डो होता। हे मणी व्यवस्थित सुकू द्यायचे आहेत आता 3 तास। सुकायच्या आधी काढायचे नाहीत, नाहीतर त्याचा शेप बिघडू शकतो। जर तुमचा डो लवकर कडक होत असेल तर त्यावर एक ओला कपडा ठेवून द्या, जेणेकरून तुम्ही जे काही बनवत असाल ते तुम्हाला व्यवस्थित बनवता येईल। पण 1 तासात हा डो कडक होऊ लागतो, 3 तासाने तो पूर्ण स्टेबल होतो, मग काही करू शकत नाही। आपण जे हार्ट बनवला होता त्याला मी ॲक्रॅलिक कलर दिला आहे, रेड कलर। आता आपण जे डायमंड शेपमधले कुंदन होते ॲज इट इज डायमंडसारखे दिसतात, ते आपण जो खड्डा केला होता हार्टला त्याच्यावरती आपण पेस्ट करून घेऊया। कोणताही ग्लू यूज करू शकता तुम्ही। मी इथे यूज केला आहे फास्ट ग्लू, दुकानामध्ये मिळतो, आणि इवन तुम्ही नॉर्मल ग्लूही वापरू शकता। व्यवस्थित लावून घ्या, भरपूर प्रमाणात लावू नका, जेणेकरून तो बाहेर येईल आणि दिसेल। जस्ट प्रेस करा, दॅट्स इट, थोडं सुकू द्या। लोकरीचा दोरा घेतला आहे, त्याला तुमच्या अंदाजाप्रमाणे किती मेजरमेंटप्रमाणे घ्यायचं असेल तर घेऊ शकता। मी साधारण 5 इंचाचा घेतला आहे, गाठ मारल्यानंतर तो 4 इंचाचा होतो हँग करण्यासाठी।
एक्स्ट्रा राहिलेला दोरा मी कट केला इथे. इथे आम्ही मोठा मणी घेतला आहे एक. हा मी कसा बनवला आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ खाली एक कमेंट करा. मी यावर स्पेशली एक व्हिडिओ बनवेन. आणि अशा नवनवीन आयडिया सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब जरूर करा.